ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, राज्य केंद्र सरकार विरोधात प्रतीकात्मक तिरडी आंदोलन। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आज सकाळी मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांनी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात प्रतीकात्मक रीत्या तिरडी आंदोलन केलं। दरम्यान आंदोलकांकडून राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलनकर्ते यांनी सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जे तिरडी आंदोलन करण्यात आलेलं आहे, आता आमची सहन करण्याची ताकद संपलेली आहे। आता फक्त गनिमी कावा आणि लवकर अध्यादेश काढावा, नाहीतर हा मराठा समाज पूर्ण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आज सोलापूरसह पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे। इथून पुढच्या ज्या काही आंदोलनाला सर्वस्व सरकार जबाबदार राहील, त्यांनी लवकरात लवकर मराठा आरक्षणबाबत तोडगा काढावा